आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवर आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार आज देशभरात नागरिकांनी स्वच्छता मोहिमेत मोठ्या प्रमाणात भाग घेतला महात्मा गांधी यांच्या उद्याच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यासाठी आज सकाळी दहा वाजता स्वच्छता मोहिमेसाठी एक तास श्रमदान करण्याचं आवाहन मोदी यांनी नागरिकांना केलं होतं राज्यात नागरिकांच्या श्रमदानानं स्वच्छता मोहीम राबवली गेली नगरविकास विभागानं या मोहिमेचं आयोजन केलं होतं मुंबईत आज गिरगाव चौपाटीवर उत्साही नागरिक विद्यार्थी यांच्या जोडीनं राज्यपाल रमेश बैस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मान्यवरांनी स्वतः हातात झाडू घेऊन श्रमदान केलं आणि स्वच्छतेसाठी एक तारीख हा, स्वच्छते एक, एक तास या राज्यस्तरीय मोहिमेची सुरुवात केली नागपूरच्या दीक्षाभूमी इथं महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांच्या नेतृत्वात कचरा गोळा करण्यात आला आर्मी ट्रेनिंग कमांड आज तेहतीसावा स्थापना दिवस साजरा करत आहे जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ लेफ्टनंट जनरल एस एस महाल यांनी या प्रसंगी कमांडमधील सर्व सहकारी नागरिक आणि कुटुंबियांचं अभिनंदन केलं आहे महू मध्य प्रदेश इथं एक ऑक्टोबर एकोणीसशे एक्याण्णव रोजी उभारण्यात आलेली कमांड मार्च एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये शिमला इथं सध्याच्या ठिकाणी हलवण्यात आली होती ऑनलाईन गेमिंग बेटिंग कॅसिनो अश्वशर्यती आणि लॉटरीवर आजपासून अठ्ठावीस टक्के जी एस टी लागू झाला आहे गेल्या ऑगस्टमध्ये वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या एकावन्नाव्या बैठकीत हा निर्णय झाला होता काल त्याची अधिसूचना जारी झाली असून आजपासून तो लागू होत आहे महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आजपासून ते येत्या आठ ऑक्टोबर दरम्यान खादी आणि ग्रामोद्योगी वस्तूंच्या राज्यस्तरीय विक्री आणि प्रदर्शनीचं उद्घाटन आज महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांच्या हस्ते करण्यात आलं महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाच्या वतीनं नागपूरच्या सीताबर्डी इथल्या रामगोपाल माहेश्वरी सभागृहात प्रदर्शन आणि विक्रीचं आयोजन करण्यात आलं आहे चीनमध्ये हँगझो इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आज आठव्या दिवशी भारतानं आणखी एक सुवर्णपदक आणि दोन रौप्य पदकांची कमाई केली नेमबाजित पुरुषांचा सांघिक ट्रॅप प्रकारात किनार दार्यस जोरावर सिंग संधू आणि पृथ्वीराज तोंडायमन यांच्या संघानं तीनशे एकसष्ट अंकांची कमाई करत सुवर्णपदक पटकावलं वैयक्तिक पात्रता फेरीत या तिघांनीही अंतिम फेरीत धडक मारली आहे महिलांच्या ट्रॅप प्रकारात मनीषा कीर प्रीती रजत आणि राजेश्वरी कुमारी यांनी भारताला रौप्य पदक मिळवून दिलं त्यांच्यापैकी फक्त मनीषा कीर अंतिम फेरीसाठी पात्र ठरली महिलांच्या वैयक्तिक गोल्ड स्पर्धेत आदिती अशोकनं रौप्य पदक पटकावलं या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत अकरा सुवर्ण सोळा रौप्य आणि चौदा कांस्य पदकांसह एकूण एक्केचाळीस पदकांची कमाई केली आहे पदक तालिकेत भारत सध्या चौथ्या स्थानावर आहे नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील दोन दिवसात संपूर्ण विदर्भात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह कर वादळी पाऊस होण्याची पा। शक्यता आहे यासोबतच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार